अरु काय हवंय तुला? नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा. कसे आहात सगळे? त्या दिवशी मी बोलले होते सगळ्यांना की इथे जे ओट्सचं पॉकेट होतं त्याच्यामुळे सगळ्यांना म्हटलं आणून ते यूज नाही झालंय, खावं असं वाटत नाहीये. प्लेन ओट्सला म्हणजे एकदमच काहीच टेस्ट नसते. सो डाएटचा विचारून सुद्धा आणले तरी पण ते खाल्ले जात नाहीत. तर मग त्या ओट्सचं करायचं काय? तर त्या ओट्सची आपण रेसिपीज तर करूच शकतो, पण रेसिपीज सुद्धा नको आहेत. पण आपला हा यूज झाला पाहिजे ओट्सचं हे पॅकेट. तर आपण हे मस्त छानपैकी थोडं भाजून घ्यायचं. एक मी रेसिपी पण दाखवते तुम्हाला. आणि हे पूर्ण पॅकेट यूज होण्यासाठी जो नॉर्मल यूज सांगते आणि रेसिपी एक दाखवते ओट्सचे अप्पे. तर इथे अप्प्याचं भांडं काढलेलं आहे मी आणि ओट्सचे अप्पे बनवणार आहे. सो त्याच्यामुळे सुद्धा ते खाल्ले पण जातील आणि हेल्दी फूड आपल्याला भेटतं. आणि सो आता मी हे तापट ठेवले, थोडे थोडे करून टाकून भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. आणि ओट्सचे अप्पे करताना ओट्सचे अप्पे मिक्सरला वाटले नाहीत तरी चालतील, डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून भिजत ठेवून 15 मिनटं त्याच्यानंतर ओट्स अप्पे केले तरी चालतात. पण मी वाटूनच घेते म्हणजे ते खायला चांगलं वाटते. सो हे आता थोडे माझे भाजून झालेले आहेत, ते भाजून झालेत आणि मी आता थोडे गार होऊन देते. गार झाल्यामुळे मग ते जरा कडक होतात आणि चांगलं त्याचं पीठ तयार होतं, पूर्ण दळून होतं मिक्सरमध्ये. सो हे गार होऊन द्यायचं. आता आपण वाटून घेणार आहोत. थोडस रवा असेल तर रवा. आता हे झाले पीठ, अजून बारीक करून जे आपण भाजून घेतले त्याच्यामुळे हे पूर्ण पीठ झालेलं आहे. थोडं कणी कणी आहे, अजून पीठ करू शकतो. आणि हे असं वाटून आपण हे पीठ ह्याची चपाती करू शकतो, जे सगळ्यांना मग कसं यूज करायचं ते ह्याची आपण चपाती करू शकतो आणि खाऊ शकतो, नाहीतर चपातीच्या पिठामध्ये मिक्स करू शकतो आणि हा यूज करू शकतो. सो आता ह्याचे आपण अप्पे पण करूयात. एक वाटी घेतलं तर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, कुरकुरीत पण नाही, अर्धी वाटी रवा टाकते. अर्धी वाटी आपल्याला मग ह्याच्यामध्ये कुठल्याही भाज्या आपण टाकू शकतो. कांदा टाकते, मिरची टाका, शिमला मिरची थोडीशी कापली, जेवढं काय टाकायचं तेवढं टाकू शकता. कोथिंबीर टाकते आणि जेवढं आपण रवा घेतलाय तेवढं दही टाकायचं आहे. थोडं जास्त झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची, मसाला, ही मिरपूड आहे, आपण जिरं टाकू शकता, काहीही म्हणजे ऍड करू शकता. ज्या भाज्या खाल्ल्या जात नाही त्या अप्प्यांच्या थ्रू खाल्ल्या जाऊ शकतात म्हणून टाकायचं. आणि ह्याचे फक्त अप्पे नाही तर ह्याचे आपण उत्तप्पा पण करू शकतो किंवा धिरडं म्हणू शकता, धिरडंही करू शकता. हे छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात आता दह्याने जेवढं भिजले त्याच्यात आता आणखीन पाण्याचं प्रमाण लागणार आहे आपल्याला. सो आपण पाणी टाकणार आहोत आता ह्याच्यामध्ये. असं आप्प्याचं जे आपण बॅटर करतो त्याप्रमाणे त्याचं कन्सिस्टन्सी करायची आहे.
थोडंसं आणखी 15 मिनटं ठेवायचे झाकून आणि 15 मिनटानंतर ह्याचे आप्पे करायचे. हे झालेलं आहे. इथे मी ग्रीन कलरचं बनवून घेतलं आहे आणि इथे ऑरेंज कलर टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकले, ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर टाकले आणि व्हाईट टाकायचं आहे. पाणी कमी जास्त पाणी का वाटलं तर आपण ॲड करू शकतो. आणि आता ह्याच्यामध्ये आप्पे सोडायचे. मस्त आप्पे टाकलेले आहेत. आता 5 मिनिटात झाकून काढून उलटून घ्यायचे. मस्त झालेत आपले आप्पे आणि दोन्ही बाजूनी आतून शिजलेत. समजायचं कसं, ह्याच्यामध्ये पीठ टाकायची आणि जर पीठ लागलं, हे अजून आता कच्चे आहेत, ह्याच्यामध्ये पीठ लागलं तर समजायचं की कच्चं आहे आणि पीठ नाही लागलं तर समजायचं की अजून म्हणजे आता हे जर पीठ लागते तर अजून ते कच्चे आहेत, तर थोडे होऊन द्यायचे. एका साईडला मी आता चटणीला फोडणी देते. चटणी केली आहे खोबऱ्याची, चटणी झाली आहे व्हाईट. ह्याच्यामध्ये आता हे बंद करते गॅस, आपले तिरंगी आप्पे तयार आहेत. सो तुम्ही पण घरी बनवा आणि सांगा कसे झालेले आहेत. सो आता सुजित खातोय, चला. सो आम्ही तर खायला बसलोय. कशी झाली सुजित? मसाले यूज होत म्हणजे ओट्स कुकडण्यापेक्षा असं बनवून खाल्लं पण टेस्टी पण लागेल, टेस्टी पण लागतं आणि ते हेल्दी पण आहे. सो तुम्ही बनवून खा, कसे लागले बनवून खाल्यावर कमेंट मध्ये सांगा आम्हाला. फ्रॉक घाल ना. काय झालं? बर्थडेला फ्रॉक घालून जातात की नाही मी पॅकिंग करते. आम्ही चाललोय बर्थडेला. माझी मैत्रीण प्रज्ञा, सगळ्यांना माहिती आहे की या बहिणीच्या मुलाचा बर्थडे आहे, त्याला चाललोय तिथे. चला. आज सुट्टी आहे, सो आज कुठेच गेलो नाही. काल अनुजच्या स्कूलमध्ये झेंडावंदन झालं ना, आणि आज सुट्टी. लास्ट इयर पण त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही बाहेर होतं म्हणून जायला जमलं नाही, म्हणून आम्ही आता सुट्टी पण आहे. सो आता निघालेलो आहोत. आरू झोपली आहे आणि अन्वी ताई आमच्यासोबत आलेली आहे. से हाय अन्वी. आणि अन्वीला मूड नाही आहे कारण की अन्वीला आरू सोबत लागते, ओके? नाही आरू झोपली आणि अचानक आजो आलेत. तो आरूजवळ आजो थांबलेत, म्हटलं जाऊन येऊयात पटकन आपण. सो ती ते लोक राहत आहेत तो हरिग्रह आमच्या पनवेलपासून 5-6 किलोमीटर, म्हणजे 10 मिनिटाच्या ना गाडीने 10 मिनिटाच्या अंतरावर आहे त्यांचं घर. सो ते आता चाललेलं आहोत. सो बघूयात. खड्डेच खड्डे. हो, हे सुखापूरच्या एक काल ग्लास खराब झाले पाणी. सुखापूरच्या खड्ड्यांचा जोक आलेला स्टेटस वर तुला माहितीये का? काय आलेलं? आपला चंद्रयान 3 पाठवलं ना. कोण आपलाच चंद्रयान बोलते? सुखापूरच्या रस्त्यावर थांबेल चंद्र समजून इथं थांबेल. चला पोहचलो. तेव्हा तिकडे खिडकीतच आहे.
हा मग एवढे वेटिंगला थांबलेत तुम्ही, वाट बघताय ना? नमस्कार, बर्थडे बॉय बरं तो मी नमस्कार भाऊ काय बोलताय इकडे पाणी बोलते पाणी बोलते माऊबा कशी नाचते जंगल आता जंगल बाबा जंगल